सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. जसं की मगाशी तुम्हाला बोललो होतो की काल दिवसभरातील सर्व अपडेट आणि आज दुपारपर्यंत जेवढ्या काय अपडेट आल्यात तेवढं तुमच्यापर्यंत आज एकाच व्हिडिओमध्ये पोस्ट करणार आहे. सो चॅनलवर नवीन असाल तर एक विनंती करतोय, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्या काळजीपोटी एक आणि एक अपडेट, दिवसभरातले असतील सगळे अपडेट, सर्व जिल्हे एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न, आपली ही सिरीज चालूच आहे, अशा पद्धतीने चालूच राहणार आहे. सो काल दिवसभरातील काल सकाळी 5 वाजल्यापासून सी पी मुंबईचं ग्राउंड हे सुरू झालेलं आहे, ज्याच्यामध्ये मुंबई पोलीसवरती जे काही ड्रायव्हर चालक पुरुष आहेत त्यांचं ग्राउंड सकाळी 5 वाजल्यापासून सुरू झालेलं होतं आणि काल मुलींचं सुद्धा ग्राउंड सुरू झालेलं होतं. कालचे दोन्ही ग्राउंड यशस्वीरित्या पूर्ण पडलेले आहेत. आज सकाळी 5 वाजल्यापासून मुलांचं मुलींचं ग्राउंड हे सुरू झालेलं आहे. सुरुवातीला चेस्ट हाईज मेजरमेंट करून जवळजवळ 8 साडेसात 8 वाजता त्यांचं ग्राउंड सुरू झालेलं आहे ऑफिशियल, आणि आता फिजिकल पूर्णपणे चालू आहे. हे झालं सी पी मुंबईचं अपडेट. आता अशाच पद्धतीनं अदर डिस्ट्रिक्टची जी अपडेट आहे ती तुम्हाला इथून पुढे सांगायला सुरुवात करूयात. रायगड पोलीस शिपाई उमेदवारांची सुधारित गुणवत्ता यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. रायगड पोलीस शिपाई उमेदवारांची सुधारित गुणवत्ता यादी ही ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे, तुम्ही ती बघून घ्यायची आहे. देन परभणी जिल्हा चालकची लेखी परीक्षा झालेली होती आणि त्याच्याबद्दल अपडेट आहे. परभणी जिल्हा चालक लेखी परीक्षेचे मार्क्स जे आहेत ऑफिशियल ते सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. परभणी जिल्हा चालक लेखी परीक्षेचे ऑफिशियल मार्कलिस्ट प्रसिद्ध झालेलं आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याची अपडेट आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षेचे गुणपत्रक जे आहेत ते गुणपत्रक ऑफिशियल आउट झालेले आहेत नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाईचं सांगतोय. त्याच पद्धतीनं पुढची अपडेट आहे चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती. चंद्रपूर जिल्हा पोलीस भरतीची लेखी परीक्षेचे अंतिम गुण जे आहेत म्हणजे फायनल गुण जे आहेत मार्कलिस्ट ते सुद्धा आउट झालेले आहे. तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असाल तर ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे. त्यानंतर खूप महत्त्वाचं म्हणजे 2 ऑगस्ट 2024 रोजी बोलण्यात आलेल्या जे काही छत्रपती संभाजीनगरसाठी हे होतं ग्राउंडचं होतं कारागृह शिपाईचं ते कॅन्सल झाले 2 ऑगस्टचं आणि ते 3 ऑगस्टला होणार आहे. ते 3 ऑगस्टला होणार आहे लक्षात ठेवा. त्यामुळं 2 ऑगस्टला काही प्रशासकीय कारणास्तव, कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव असं त्यांनी रिझन दिलेलं आहे त्याच्यामध्ये. सो त्या रिझनमुळे ते ग्राउंड कॅन्सल झालेलं आहे आणि ते ग्राउंड होणार आहे दिनांक 3 ऑगस्टला एवढची नोंद घ्यायची आहे. नंतर छत्रपती संभाजीनगर लोहमार्गचं जे होतं उत्तर तालिका जी आहे पेपरची ती ऑफिशियल आउट झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरची लोहमार्गची जे काही आन्सर की आहे ते ऑफिशियल आउट झालेली आहे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता बोलवण्यात येणाऱ्या अतिरिक्त उमेदवारांचे वेळापत्रक आज सकाळपासून महत्त्वाचे 2 व्हिडिओ त्याच्यावर पाडलेले आहेत. त्याच्यामध्ये 31,151 मुलं आणि मुलींना 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत एक्स्ट्रा बोलण्यात आलेले होते अतिरिक्त. त्याच्यासुद्धा ऑफिशियल मी तो व्हिडिओ आउट केलेला आहे, तुम्हीसुद्धा ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्याच्यावरती तुम्ही बघून घ्यायचं आहे. ओके, मुंबई पोलीस भरतीबद्दल महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी वारंवार देत आहे आणि आतासुद्धा दिलेली आहे. त्याच्यामध्ये पण एक माहिती तुम्हाला देतोय की जे काही अतिरिक्त उमेदवार बोललेले आहेत ते सुद्धा PDF बघून घ्या, त्याच्यामध्ये तुमची नावं नसतील तर चेक करा, असली तर हॉल तिकीटसाठी प्रयत्न करा, ठीक आहे. सो अशा पद्धतीनं नंतर मुंबई पोलीस शिपाई चालक म्हणजे पुरुषांसाठी सुद्धा चालकचं अजून सुद्धा कंटिन्यू चालू आहे. तर 2022-23 चाचणी शारीरिक मोजमाप प्रक्रियेसाठी अतिरिक्त उमेदवारांची नवीन एक GR आलेला 1 ऑगस्टला काल रात्री 11 वाजता तो प्रसिद्ध झालेला होता. तो सकाळी मी तुमच्यासाठी पोस्ट केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीनं या व्हिडिओच्या अगोदरचा एक व्हिडिओ मी पब्लिश केलेला होता की मुंबई पोलीस भरती जे काही बॅट्समन पदाची फिमेलचं ग्राउंड आहे एकंदरीत 2023 काहीतरी महिला आहेत त्यांचं दिनांक 9 आणि 10 तारखेला त्यांचं फिजिकल आहे. बॅट्समन मुंबईसाठी फिमेल 9 आणि 10 तारखेला त्यांचं फिजिकल आहे लक्षात ठेवायचं. सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग आहे. तुम्ही ते टाइम टेबल बघून तुमचं हॉल तिकीट जे आहे ते 3-4 तारखेपर्यंत येऊन जाईल म्हणून तुम्हाला तो व्हिडिओ सांगितलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. त्यानंतर सातारा जिल्हा चालक आणि बॅट्समन पदाची जी काही सुधारित उत्तर तालिका आहे, सुधारित उत्तर तालिका म्हणजे सुधारित आन्सर की जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे, तुम्ही ती ऑफिशियल बघून घ्यायची आहे. नंतर सातारा जिल्हा पोलीस चालक आणि सातारा जिल्हा पोलीस बॅट्समन चेस्ट क्रमांकानुसार मैदानी चाचणीचे मार्क तसंच लेखीचे मार्कसुद्धा ऑफिशियल प्रसिद्ध झालेले आहेत, ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. सातारा जिल्ह्याचं जे पेपर आहे तिन्ही घटकाचं जे काही पोलीस आहे चालक आणि बॅट्समनचं एकाच दिवशी पेपर झालेले होते. सकाळी 11 पासून 4:30-5 पर्यंत काहीतरी पेपर होते एका दिवशीच होते ते. त्याचं ऑफिशियल मार्कलिस्ट लेखीचे प्लस मैदानीचे सुद्धा ऑफिशियल आउट झालेले आहेत, ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. SRPF जे काही ग्रुप क्रमांक 1 आहे पुण्याचा त्यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादीसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. ज्या ज्या मुलांचं निवड झालं त्या त्या मुलांना आपल्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाचलीसाठी शुभेच्छा. देन
कोल्हापूर जिल्हा सुधारित उत्तर तालिका जी आहे ती सुद्धा ऑफिशियल आउट झालेली आहे। कोल्हापूर जिल्हा सुधारित उत्तर तालिका जी आहे ती सुद्धा ऑफिशियल आउट झालेली आहे, तुम्ही जाऊन ऑफिशियल बघायचं आहे। नंतर ठाणे ग्रामीण पोलीसची लेखी परीक्षा जी आहे गुण, ठाण्याचं लेखी परीक्षेचं गुण आहे ते सुद्धा ऑफिशियल आउट झालेले आहेत, ते पण तुम्ही बघून घ्यायचं आहे। देन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 अमरावतीसाठी सूचना आलेली आहे, दिनांक 4/8/2024 रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे। म्हणजेच SRPF गट क्रमांक 9 अमरावतीसाठी 4 ऑगस्टला तुमची लेखी परीक्षा होणार आहे, ती सुद्धा तुम्ही माहिती आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेतलेली आहे। सांगली पोलीस शिपाईचा भरतीबद्दल एक सूचना आलेली आहे, सांगली पोलीस शिपाई भरती ते म्हणजे अशा पद्धतीने सुधारित तात्पुरती निवड यादी ही प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट जी आहे ती सुद्धा आउट झालेली आहे, तुम्ही सुद्धा ती बघून घ्यायचं आहे। नंतर मुंबई लोहमार्ग पोलीस निवड यादी व प्रतीक्षा यादी आलेली आहे। सो मुंबई लोहमार्ग पोलीसपदी ज्यांच्या ज्यांचं मुलांचं निवड झाली त्या त्या विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलकडून हार्दिक अभिनंदन। जे जे विद्यार्थी आपल्या चॅनलला फॉलो करतात सर्वच महाराष्ट्रातले पोलीस भरतीतले त्यांना एक रिक्वेस्ट आहे, तुमचे ज्या सिलेक्शन होईल मुलगा असेल किंवा मुलगी असेल एक्समॅन असेल कोणी असू द्यात त्यांनी हक्कानं एक टेलिग्रामवरती मेसेज करा, प्रायव्हेट मेसेज करा सर आमचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणून, ओके मी वाट बघतोय। अशा पद्धतीनं यवतमाळ जिल्हा चालक पोलीसचं जे काही विद्यार्थ्यांनी घेतलेल्या उत्तर तालिका आक्षेपाबद्दल सूचना आलेल्या आहेत यवतमाळ जिल्हा चालक पोलीस भरतीबद्दल ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे। देन यवतमाळ जिल्हा नवीन जी उत्तर तालिका आहे ती नवीन उत्तर तालिका 15 दिवसानंतर ऑफिशियल आउट झालेली आहे। यवतमाळ जिल्हा चालकची नवीन उत्तर तालिका जी आहे ती 15 दिवसानंतर आउट झालेली आहे, त्यामुळं जे यवतमाळला फॉर्म भरले त्या विद्यार्थ्यांना सूचना देतोय की तुम्ही ऑफिशियल ती जाऊन तुमची जी काही आन्सर की आहे ती बघून घ्यायची आहे। नंतर छत्रपती संभाजीनगरचं कारागृह भरती जे आहे ज्यांनी मैदानी चाचणीसाठी मैदानी चाचणी सिंगल फॉर्म सॉरी डबल फॉर्म असतील सलग ग्राउंड असेल किंवा एक दिवस लेखी असेल एक दिवस फिजिकल असेल सलग अशा मुलांना ग्राउंड चुकलं असेल तर छत्रपती संभाजीनगर कारागृह भरतीसाठी त्यांना शेवटची संधी दिलेली आहे आणि ती शेवटची संधी आहे 5 ऑगस्ट। 5 ऑगस्ट दिवशी ती शेवटची संधी आहे, ज्यांचं ग्राउंड चुकलं त्यांनी त्या दिवशी जायचं आहे। देन पुणे ग्रामीण पोलीसचे आजचे मार्क म्हणजे जवळजवळ 31 जुलैचे जे मार्क आहेत ते ऑफिशियल पुणे ग्रामीणचे आउट झालेले आहेत मैदानीचे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे। देन नागपूर शहरचे आलेले आहे, नागपूर शहर पोलीस उमेदवारांना सूचना व अंतिम उत्तर तालिका सुद्धा ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे। नागपूर शहर पोलीस भरती जे काही शिपायाची सूचना पत्र आलेलं आहे त्याच पद्धतीनं अंतिम उत्तर तालिका सुद्धा आलेली आहे, ती तुम्ही चेक करून घ्यायची आहे। देन रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती जी आहे त्याच्याबद्दल अपडेट आहे, रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2022-23 पोलीस शिपाई चालक लेखी चाचणीची अंतिम उत्तर तालिका जी आहे चालकची सांगतोय रत्नागिरीची ती ऑफिशियल आउट झालेली आहे, ती सुद्धा तुम्ही ऑफिशियल बघून घ्यायची आहे। देन रत्नागिरीची दुसरी अपडेट आहे, रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2022-23 पोलीस शिपाई बॅट्समनसाठी लेखी चाचणीची अंतिम उत्तर तालिका सुद्धा ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे। रत्नागिरी जिल्हा ऑफिशियल बॅट्समन पदाची उत्तर तालिका जी आहे ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे, तुम्ही ती बघून घ्यायची आहे। नंतर जे काही राज्य राखीव पोलीस बल नवीन गट वरणगाव मान्यता मिळालेली आहे त्याचे सुद्धा सगळे व्हिडिओ आहे याच्यावरती नवीन येईल, कारण राज्य राखीव पोलीस गट जे नवीन आहे वरणगाव मान्यता मिळालेली आहे। सुरुवातीला या नवीन ग्रुपमध्ये 1390 पदे निर्माण करण्यास मान्यता मिळालेली आहे, म्हणजेच ह्या नवीन पोलीस भरती जी होणार आहे त्याच्यामध्ये ही पदं ॲड होतील आणि बॅट्समनची सुद्धा सॉरी राज्य राखीव SRPFची सुद्धा एक नवीन पोलीस भरती येण्याची शक्यता जोरात आहे किंवा असतातच ते, पण संख्या जी आहे ती मॅक्झिमम असणार आहे, संख्या जी असणार आहे ती मॅक्झिमम असणार एवढं लक्षात ठेवायचं। सो अशा पद्धतीनं पुढची अपडेट आहे SRPF गट क्रमांक 7 दौंडची जे काही प्रवग्नी म्हणजे तुमची जे समांतर आरक्षणानुसार किंवा कास्टनुसार सगळी तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी सुद्धा ऑफिशियल आउट झालेली आहे, ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झालं असतील त्या त्या मुलांचं आपल्या चॅनलकडून हार्दिक अभिनंदन, ठीक आहे। नंतर पुढा विषय आहे, दुसरा अपडेट आहे ती अशा पद्धतीनं की छत्रपती संभाजीनगर कारागृह शिपाई भरती मैदानीचे चाचणीचे गुण तक्ता जो आहे तो ऑफिशियल प्रसिद्ध झालेला आहे छत्रपती संभाजीनगरचा। त्याच पद्धतीनं रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2022-23 पोलीस शिपाई चालक सुधारित उत्तर तालिका आलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघून घ्यायची आहे। जे नंदुरबार जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल भरती 2022-23ची उत्तर तालिका जी आहे आन्सर की ती सुद्धा ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी 2022-23ची उत्तर तालिका जी आहे ती ऑफिशियल प्रसिद्ध झालेली आहे। देन ठाणे ग्रामीणचा विषय आहे, ठाणे ग्रामीण चालकची लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी आलेली आहे, ठाणे ग्रामीण चालक लेखी परीक्षेत जे पात्र उमेदवार आहेत त्यांची यादी जी आहे ती ऑफिशियल आउट झालेली आहे, तुम्ही ती बघून घ्यायची आहे। अशा पद्धतीनं पुढची अपडेट आहे, त्याच पद्धतीनं मधल्या पिरियडमध्ये सुद्धा वनरक्षक पदाची एक रिक्त जागेचा अहवाल आलेला आहे,
त्याच्यावरती सुद्धा आपण लवकरात लवकर व्हिडिओ बनवणार आहे. वनरक्षक पदाची नवीन भरती कधी निघेल, काय होईल वगैरे सगळंच तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच पद्धतीनं SRPF गट क्रमांक 6 पोलीस भरती 2022-23 बाबत दिनांक 31/7/2024 रोजीचे एक प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघायचं आहे की SRPFचं जे गट क्रमांकचं SRPFचा विषय अशा पद्धतीनं की राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 6 धुळे 173 पदाकरता जी त्याची सुद्धा जी ऑफिशियल आन्सर की आहे ती प्रसिद्ध झालेली आहे, तुम्ही सुद्धा ती बघून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं काल दिवसभरातील आणि आज सकाळी आणि आज दुपारपर्यंतची सगळी अपडेट जी आहे ती ह्याच व्हिडिओमध्ये एका तुम्हाला दिलेली आहे. सो खूप महत्त्वाची अपडेट होती की एखादी गोष्ट एखाद्या विद्यार्थ्यांकडून अपडेट चुकायला नको म्हणून आपण एक व्हिडिओ याच्यावरती स्पेशल बनवतो, म्हणजे बनवतो डेली अपडेट घेतोय. काल दिवसभरातील, आज सकाळी आणि आज दुपारी व्हिडिओ बनवूपर्यंत सगळी अपडेट नोट डाऊन करून तुमच्यापर्यंत अगदी लवकरात लवकर कमी वेळामध्ये पोहोचण्याचं काम प्रामाणिक करतोय. सो व्हिडिओ आवडला असेल तर 100% चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच पद्धतीनं या व्हिडिओला लाईक करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय, तोपर्यंत धन्यवाद.